मी वैशाली कुकवित वैशालीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज रविवार आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. तर रविवार असला तरी आज आपल्याला वेज खायचं आहे कारण आज संकष्टी आहे. तर मी आज तुम्हाला मोदक वगैरे असं काही दाखवणार नाहीये, पण एक सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवीन, ती पण तुम्हाला नैवेद्याला चालू शकेल. म्हणजे सगळ्यांनाच काही मोदक करता येतात असं नाही किंवा वेळ पण नसतो. तर मी तुम्हाला आता एक सोपी छोटीशी रेसिपी दाखवते, ती आहे एकदम सोपी रव्याची खीर. चला तर वस्तू बघूया काय लागतात ते, साहित्य बघूया. तर त्याच्यासाठी मला लागणार आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे मी, पाव वाटी साखर घेतली आहे, एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स आहे, एक केशरचं पाणी आहे, वेलची आहे आणि तूप आहे. तर आपण सुरुवात करूया. लगेच होणारी साहित्य सुद्धा काही जास्त लागणार नाही आहे, म्हणजे आपल्याकडे वेळ कमी असेल तर ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही, किंवा अचानक पाहुणे आले तरी काही हरकत नाही. तर आपण पहिलं रवा भाजून घेऊया. आज आमचा अदू आज बऱ्याच दिवसांनी इथे आलेला आहे, पण आज त्याला नॉनव्हेज नाही पण व्हेज खायला मिळणार आहे. केस वगैरे कापून आलेला आहे, जरा चेहरा बदललेला आहे त्याचा व्हेज असल्यामुळे, है ना. पण रव्याची खीर तशी त्याला आवडते. आवडते की नाही काय आणला हो की नाही. आता ते सुकणार, तूप टाकायचं. तर आपण याच्यात आता तूप टाकूया. तूप एकदम थोडस रवा बांधण्यापुरतं टाकायचंय, जास्त काही टाकायचं नाहीये. मीडियम गॅस ठेवा, एकदम मोठा पण नको. जरा टाकू रवा टाकून, मंद गॅस करा, मोठा एकदम करू नाही तर रवा करपून जाईल. आता बदलेल त्याचा रंग, थोडासा असा ब्राऊन कलर थोडा यायला पाहिजे त्याला. नाही लगेच नाही होणार तो, वेळ लागतो. अजून मास काय, अजून रव्याची खीर आणि काय खायचं? आज उपवास आहे तुझा? नाही ना, स्कॉच बाहेर असा, स्कॉच बाहेर झोपलाय, त्याला पण खायची आहे, त्याला पण आवडते. दरवाजा इकडे रवा ह्याच्यात बारीक घेतला एकदम तरी चालेल, मध्यम घेतला तरी चालेल, जाड रवा घेतला तरी चालेल, लापशी रवा ज्याला आपण म्हणतो तो घेतला तरी चालेल, पण हा मीडियम घेतला तर जास्त छान होतं. ते रव्याच्या खिरीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, कधी ह्याच्यात मावा टाकतात, खवा टाकतात, आणखी वेगवेगळं काय काय टाकून करतात लोक. आपण एकदम सिम्पल करतोय, जी आपण नेहमी अशी करणार पटकन होणार अशी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काय आणायला पाहिजे असं काही नाहीये. आता हा आपला रवा भाजलाय, तर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. जवळजवळ 3-4 मिनिटं तरी मी हा भाजलाय रवा, कारण हा थोडा होता म्हणून त्याला जास्त वेळ लागला नाहीये. आणि माझी जी रेसिपी आहे ती थोडीशी वेगळी आहे, ती म्हणजे मी डायरेक्ट दूध नाही टाकत आहे, मी थोडं पाण्यात रवा शिजवून घेणार आहे, हा फरक आहे. कारण मी डायरेक्ट दुधात नाही शिजवत, तर मी आता पाणी टाकते. एक ग्लास पाणी टाकले, जरा ह्या पाण्यामध्ये आधी शिजवून घेऊया. पाणी शिजलं, थोडासा मीडियम करा गॅस. हे सगळं तर पाणी झालं. आता थोडा शिजलाय, तर आपण आता दूध टाकूया. कोणाकोणाला दूध, समजा दूधच टाकायचं असेल तर दूध टाक, पाणी टाकायला पाहिजे असं काही नाही. मी टाकते दूध, पाणी टाकलं तरी ते चांगलंच होतं. जशी मला पातळ अशी करायची असते, दुधाने थोडी जाडसर होते म्हणून मी पाणी टाकते. आधी जरा शिजू दे,
तुम्ही ही खीर कधीही सकाळी खाऊ शकता. कोण आजारी असतं त्याला तोंडाला चव नसते तरी ही खीर करून देऊ शकता, जेवणात घेऊ शकता, नैवेद्य म्हणून दाखवू शकता, काही कशीही खाऊ शकता. अदू तर आमचा नुसतीच खातो, तो आता पण खातोय. आता पण त्याचं काम चालूच आहे खाण्याचं. खीर होईपर्यंत काहीतरी खायला पाहिजे म्हणून तो खाते. असं मध्ये मध्ये ढवळत राहा म्हणजे रवा जरा शिजत आला की मग आपण साखर टाकणार. आता आपला हा रवा शिजलाय तर मी आता ह्याच्यामध्ये साखर टाकते. साखर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जास्त वाटत असेल, गोड पाहिजे असेल, तर जास्त टाकू शकता. साखर टाकते. त्याच्यानंतर मी हे केशर भिजत घातली होती पाण्यामध्ये, ते पण टाकते म्हणजे त्याला कलर छान येईल. एकदम जास्त पण टाकू नका. वेलची टाकते, वेलची टाकते. जरा ह्याला उकळू दे थोडा वेळ. आता मी हे 3-4 मिनिटं उकळत ठेवलं होतं, आता शिजलीच आहे ती. आता मी याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट टाकते. कोणतेही टाकू शकता ड्रायफ्रूट जे आवडतील ते. तर आतापर्यंत जी मी खीर बनवली, जेवढी खीर बनवली ती तुम्हाला आवडली तर नक्कीच असेल, तर तुम्ही लाईक करालच आणि फ्रेंड्सना शेअर पण कराल संध्याकाळसाठी. आपली ही खीर झालेली आहे, तर मी गॅस बंद करते आणि बाऊलमध्ये काढून घेते. एकदम सोपी आहे ना करायला. बघा 10 ते 15 मिनिटात सगळं व्यवस्थित होते. हलकी आहे पसायला, करायलाही हलकी आहे. आता आपली खीर झालेली आहे तर मी आता ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकते. जे हवे तेवढे टाका. कशी दिसते? चांगली दिसते आहे ना. तर मग काय संध्याकाळचा नैवेद्य काय असणार आहे तुमचा आजचा? रव्याची खीर असणार ना का मोदक असणार? दोन्ही दाखवा. देवाला कुठचंही चालतं आणि इथे खायला पण या. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून येते नक्की दाबा. आता अजून आमचा खीर खायला बसणार आहे गणपती पप्पा. मोरिया मोरिया. नमस्कार, बाय. भेटूया पुढच्या दिवशी.